जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना राजर्षी शाहूंचा विचार दृष्टिकोन त्यांनी केलेल्या कला क्रीडा आणि इतर कार्य लक्षात घेऊन त्याप्रमाणे कार्यरत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आपल्या साहित्यातील सर्वात मोठं करण्याची प्रेरणा या करवीर नगरीनं दिली आहे त्यामुळं बालमजुरी स्त्री भ्रूण हत्या यासह विविध विषयांवर लिखाण करणं शक्य झालं असं प्रतिपादन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलं कोल्हापुरात श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या वतीनं आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर इथं था कार्यरत असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची बडोदा इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली यानिमित्त श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या वतीनं डॉक्टर देशमुख यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांचा छत्रपती शाहू महाराजांची चांदीची मूर्ती शाल श्रीफळ गुळ आणि पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर सौ अंजली देशमुख यांना साळी खण वेणी श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन एस ए आणि एसबी शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला संस्थेचे व्हाईस चेअरमन आर डी पाटील यांनी संस्थेची माहिती दिली एडी निकम यांनी मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक विनय पाटील यांनी संस्थेच्या कार्याची इत्यमभूत माहिती दिली तर प्राध्यापक सीएम गायकवाड यांनी ज्येष्ठ समीक्षक डॉ श्रीपाल सबनीस आणि डॉ लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कार्याचा परिचय करून दिला शिक्षण महर्षी डी बी पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि साहित्यिक म्हणून डॉक्टर देशमुख यांनी के केलेल्या कार्याचा आढावा घेतला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी डॉक्टर देशमुख यांचं लिखाण नुसतंच वास्तववादी नव्हतं तर त्याला कल्पनांची जोड होती त्यामुळे देशमुखांच्या साहित्याला महत्त्व प्राप्त झालं असल्याचं सांगितलं पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांचा कैवार घेणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पंक्तीत बसण्याचं भाग्य लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याला प्राप्त झालंय ज्ञानेश्वर ते शाहूराजे आणि थेट सयाजीराव गायकवाडांपर्यंतचा जीवनपट त्यांनी जपला असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी काढले माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना या करवीर नगरीनं समाजाची सुखदुःख मानणारा लेखक म्हणून माझी ओळख निर्माण केली कोल्हापुरात कार्यरत असताना लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिलं प्रामाणिक राहिल्यामुळं प्रसंगी राजकारण्यांशी सामना करावा लागला पण बदलीला घाबरलो नाही की डगमगलो नाही त्यामुळेच आज मी कौतुकाला पात्र ठरलो असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार संस्थेचे उपाध्यक्ष एम चरापले कवित्री कथाकार सौ सबनीस अप्पासाहेब वणीरे व्ही एस मोरे व्ही सी पाटील एबी पाटील यू एम पाटील मनीषा नायकवडी ए आर भोसले कविता गगराणी यांच्यासह शिक्षक शिक्षिका आणि मान्यवर उपस्थित होते